शेवगावमधील हरवणे कुटुंबातील 4 सदस्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनेला 2 दिवस उलटले असून अद्याप तपासाची दिशा न सापडल्याने पोलिसांसमोरील आव्हान वाढलंय. शेवगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या झाल्या प्रकरणाचा शेवगाव बंद ठेवून सोमवारी निषेध करण्यात आला. सोमवारी सायंकाळी 5 वाजता या घटनेतील सर्व मृतांवर त्यांचं गाव असलेल्या वडुले बुद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी वडील, आई, बहीण व भाऊ हिरावलं गेल्यामुळे शीतलने फोडलेल्या टाहोमुळे उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाही. बराच वेळ तेथे उपस्थितांना अश्रू आवरणं कठीण झालं होतं. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, दिलीप लांडे, शशिकांत कुलकर्णी, हर्षदा काकडे, अनिल कराळे, ॲडव्होकेट सुभाष लांडे, कल्याण नेमाणे, भीमराज सागडे, संजय नांगरे, कचरू चोथे, अविनाश मगरे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीच्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शेवगाव बंदचं आवाहन केलं होतं, तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सभा घेऊन या घटनेचा निषेध केला. 4 जणांच्या हत्येचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सोमवारपासून सुरू केलाय. या गुन्ह्याबाबत हरवणे यांचे नातेवाईक आणि ते नोकरीला असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे सोमवारी चौकशी करण्यात आली, परंतु तपासाच्या दृष्टीनं पोलिसांना ठोस माहिती मिळू शकलेली नाहीये. दरम्यान अप्पासाहेब हरवणे कुटुंबांची हत्या करणाऱ्या आरोपींबाबत माहिती देणाऱ्याला पोलीस विभागानं 50,000 बक्षीस जाहीर केलंय. माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.